दिनांक 3/11/23 रोजी अहमदनगरच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7, 7 आणि 12 अन्वये 1 कोटीची लाच घेताना MIDC चे सहाय्यक इंजिनियर अमित गायकवाड यांना त्यावेळी ताब्यात घेतलं होतं. आणि त्याच गुन्ह्यातील दुसरे आरोपी गणेश वाघ, जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर धुळे इथे सध्या कार्यरत आहेत, हे मिळून येत नव्हते. मात्र काल दिनांक 14/11/23 रोजी आमचं पथकाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. नाशिककडून धुळ्याकडे जात असताना त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि अरेस्ट केलेली आहे. माननीय न्यायालयासमोर त्यांना हजर केलं असता माननीय न्यायालयाने 6 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. पुढील तपास चालू आहे आणि हे सगळं म्हणजे तपास जे करतायत पोलीस स्वप्नील राजपूत, त्यांची टीम किरण धुळे आणि संदीप हंडगे यांनीच काल आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. आम्ही प्रिकॉशन म्हणून ती केलेली होती पण अजून तरी तसं काही समोर आलेलं नाही आहे. करतोय, कालच संध्याकाळी आम्हाला PCR मिळालेला आहे. त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे, अजून त्यांची हाऊस सर्च वगैरे बाकी आहे. 6 दिवसाच्या PCR मध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. पळून जाण्याची तयारी होता आपण.